18व्या पुणे इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवाला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी राज्याचे हिरक महोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने आदिवासी संस्कृतीचं दर्शनही या महोत्सवात चित्रपटांच्या माध्यमातून होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना हा महोत्सव समर्पित करण्यात आला असून परदेशी देशातील विविध भाषांमधील चित्रपटांचा रसास्वाद प्रेक्षकांना या महोत्सवात घेता येणार आहे. महोत्सवाची सुरुवात आदिवासी नृत्याने करण्यात आली आहे. तसेच यावेळी अमित देशमुख यांच्या हस्ते दिग्दर्शक बीपी सिंग, अभिनेते विक्रम गोखले यांचा विशेष गौरव करण्यात आलाय. मराठी कला भाषा नाट्य ही संस्कृती टिकवण्यासाठी राज्य सरकार मदत करेल आणि विविध स्तरातून ज्या काही चांगल्या सूचना येतील त्यानुसार सरकार काम करेल असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं आहे. विशेष म्हणजे हे सरकार 5 वर्ष टिकेल अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे. महोत्सवाची सुरुवात अर्जेंटिनाच्या द विजल्स टेल या चित्रपटाने करण्यात आली आहे. 17 जानेवारी पर्यंत हा महोत्सव पुण्यामध्ये सुरू राहणार आहे. आज मला पुण्यामध्ये येऊन अतिशय आनंद होतोय. महाराष्ट्रामध्ये अलीकडेच निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर बरंच काही झालं. आणि असाही योग एवढा लवकर येईल असं मला तरी वाटलं नव्हतं. ठाकरेजी यांचा उल्लेख केला. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, मराठी मराठी भाषा, मराठी कला, मराठी संस्कृती, मराठी चित्रपट, मराठी नाट्य, मराठी गायन हे सारं जोपासण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहे. या महोत्सवामधून ज्या काही चांगल्या सूचना पुढे येतील त्या खुल्या मनानं स्वीकारण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल हा शब्द मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं या ठिकाणी देऊ इच्छितो. सगळ्या जुन्या आठवणी विचारानंतर त्याला उजाळा मिळतो. मी आपल्या सगळ्यांचाच आभारी आहे. आपल्या शुभेच्छा मला हव्यात, त्या सरकारला हव्यात. हे सरकार 5 वर्ष टिकेल. याबद्दल तुमच्या मनामध्ये मुळीच शंका असताना मला 5 वर्ष आपल्याला हे सारं काम करायचंय, पुढे न्यायचंय एवढंच या निमित्तानं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट पुणे.